जेई नीट एमएचटी सीईटीच्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा. तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डेली प्रॅक्टिस पेपर, मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल, बस सुविधा, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस. तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा. आदर्श शैक्षणिक संकुल विटा, विटा कुंडल रोड. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कराड तालुक्यातील कारवे गावातील व भारत तिब्बत सीमा पोलीस दलातील जवान अमोल प्रल्हाद थोरात वय वर्ष 32 या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी 6:30 सुमारास घडली आहे. या घटनेनंतर कारवे गावावर शोककळा पसरली आहे. जवान अमोल थोरात यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की कराड तालुक्यातील कारवे गावचे जवान अमोल प्रल्हाद थोरात वय वर्ष 32 हे एका महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. अमोल थोरात हे 13 वर्षापूर्वी भरती झाले होते. ते काल सायंकाळी सुट्टी संपवून रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कामावर हजर राहण्यासाठी रात्री 10 वाजता जाणार होते. काल अमोल थोरात हे दुचाकीवरून गावातून सायंकाळी 6:30 सुमारास राणात जात असताना कृष्णा पोट कालव्याजवळ मुसळधार पावसात वीज कडाडली. त्यावेळी त्यांचा गाडीवरून ताबा सुटला. गाडीसह ते उसाच्या शेतात जाऊन पडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल सायंकाळी शेत शिवारात निघालेल्या काही शेतकऱ्यांनी अमोलला शेतात पडल्याचं पाहिलं. त्यांनी त्यांना तत्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अमोल यांना मृत घोषित केलंय. या घटनेनंतर कारवे गावावर शोककळा पसरली आहे. अमोल यांच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती अमोल यांच्या काम करीत असलेल्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना दिली आहे. अधिकारी आज कारवे गावात अमोल यांच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झालेत. अमोल यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी, बहीण असा परिवार आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.